राष्ट्रपती पदाचा पेच कसा सुटणार हा सध्या सत्ताधारी भाजपसमोर मोठा प्रश्न आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा भाव वधारलाय. या सगळ्यांमध्ये कळीचा मुद्दा ठरलाय स्नेहभोजनाचा. कोण होणार राष्ट्रपती? राजकीय वर्तुळात सध्या हीच चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशात भाजपला घवघवीत यश मिळालं, पण राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठीची मतांची बेगमी अजून झालेली नाही. त्यातच अण्णा द्रमुक मधल्या फुटीमुळे भाजपला मतांची खात्री नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेला महत्व आलंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडे 25,000 मत आहेत. शिवसेनेचे लोकसभेत 18 आणि राज्यसभेत 3 खासदार आहेत. संसद सदस्याच्या एका मताचं मूल्य 708 इतकं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 21 खासदारांच्या मतांचं मूल्य होतं 708 × 21 = 14,868. महाराष्ट्रात शिवसेनेचे विधानसभेत 63 आमदार आहेत. आमदाराच्या एका मताचं मूल्य 175 इतकं आहे. विधान परिषदेतल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या 63 आमदारांच्या मतांचं मूल्य 175 × 63 = 11,025 इतकं होतं. शिवसेनेचे खासदार आणि आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 25,893 इतकं आहे. या आकडेवारीमुळे शिवसेनेचा भाव वधारलाय. म्हणूनच शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीतल्या भाजपच्या यशानंतर असं मोदींनी उद्धवना फोनवर म्हटलं होतं. आता 29 मार्चला NDA सदस्यांचं दिल्लीमध्ये प्रीतीभोजन आहे. त्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पण पाठिंबा हवा असेल तर मातोश्रीवर या, अशी ताठर भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. भोजन हे भोजन असतं, ते प्रीती किंवा स्नेह असतं जसं नाही, माझ्याकडे तशी माहिती नाही आहे. उद्धवजीने त्याच्यावरती माझ्याकडे काही माहिती दिलेली नाही आहे, मी त्याच्यावरती काही बोलू शकत नाही. पण मातोश्रीवरसुद्धा उत्तम भोजन मिळतं, स्नेहभोजन कोणाला हवं असेल तर. आणि मातोश्रीची परंपरा आहे पाहुणचाराची, उत्तम असा पाहुणचार मातोश्रीवरती वर्षानुवर्ष शिवसेना प्रमुखांच्या काळापासून आजतागाळ सुरू आहे. मातोश्रीवरच्या स्नेहभोजनाच्या या निमंत्रणाचं काय करायचं याचा निर्णय मात्र अमित शहा घेणार आहे. मातोश्रीवर जेवायला जायला आम्हाला काहीच अडचण नाही, परंतु राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लागणारी मतं शिवसेनेने मागायला त्यांना दिल्लीत बोलवायचं की मातोश्रीवर जेवायला यायचं, हा निर्णय माननीय अमितभाई शहा करतील. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर राष्ट्रपती पदाच्या गेल्या सलग 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेनं NDA विरोधात मतदान केलं. 2007 मराठीच्या मुद्द्यावर UPA उमेदवार प्रतिभा पाटलांच्या पारड्यात शिवसेनेची मतं पडली. त्याही वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मातोश्रीवर गेले होते. तर 2012 पाठिंबा मागण्यासाठी स्वतः प्रणव मुखर्जींनी मातोश्री गाठला. त्याही वेळी प्रणव बाबूंशी मैत्रीपूर्ण संबंधांचा दाखला देत शिवसेनेनं UPA प्रणव मुखर्जींनाच मतदान केलं. आता पुढचे 3 महिने राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी मतांची जमवाजमव केली जाणार आहे. पण त्याआधी उद्धव ठाकरे दिल्लीचं आमंत्रण स्वीकारणार की मातोश्रीवरच प्रीतीभोजन रंगणार याची उत्सुकता आहे. शिवसेना भाजप युती ऐन बहरात असतानाची एक आठवण. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्तानं झालेल्या प्रीतीभोजनाचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खास निमंत्रण होतं. पण मला भाजपचं जेवण पचत नाही असा मिश्किल आणि लाजवाब शेरा मारत बाळासाहेबांनी प्रीतीभोजनाला जाणं टाळलं होतं. आपल्या अफाट लोकप्रियता आणि अद्भुत नेतृत्व शक्तीच्या बळावर बाळासाहेबांना हा घास घेता आला आणि तत्कालीन भाजपचे नेते देखील मुख गिळून गप्प बसले होते. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अफाट लोकप्रियता आणि अद्भुत नेतृत्व शक्ती नरेंद्र मोदींची आहे आणि भाजपचं प्रीतीभोजन नाकारण्याची संधी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे चालून आली आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.